कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री। मला माझ्या आईबाबांचा अपमान केलेला मुळीच आवडत नाही। जो माणूस मनाने चांगला असतो ना तोच खरा श्रीमंत असतो। त्यामुळे तुमचा हा पैशाचा माज ना तुमच्याकडेच ठेवा। तुमचं वाटेल ते बोलणं ऐकून घ्यायला ना आम्ही तुमचे गुलाम होत, ना तुमच्या त्या अटी मान्य करायला रोबोट्स होत। लीला कानावरचा हात काढ। मी भांगते तुला, कानावरचा हात काढ। लीला हात काढ म्हणते ना, बघ काय काय उद्योग करून ठेवलेस ते बघ। काय आहे सगळं वास हे ना, हे सगळे तुझ्या मूर्खपणाचे उद्योग आहे। तू काय त्या सगळ्या तुझ्या वास जरा एकदा म्हणजे कळेल तू वास। मी वर गेले की तुझी आई विचारेल मला, काय उत्तर देऊ का मी? मावशी आई, मी मुद्दाम काय करत चुका। आजचा दिवस तुझ्या बहिणीच्या करिअर साठी महत्वाचा होता, माहिती होत तुला, तरी तू तो आगाऊपणा केलास। खरं सांग, माझ्या रेऊच कौतुक बघवलं नाही ना ग तुला? आपल्या रेऊ बरोबर असं कस करेल? कणामचं काहीच चांगलं होऊ नये असं वाटतं तुला? कणा मला सगळं सेकंड हँड मिळालंय आणि तुला सगळं चांगलं, याचा माज माज आहे तुला। काही नाही तसंच आहे, नाहीतर आज हा तू तमाशा केलास ना तो केला नसतास। तुझ्या आवडीच्या रंगाने तुझी आजची चुकली। ही म्हणते ना, तुझी चूक ह्या कागदावर लिही। उठ, आता हे इथे चिकट आणि तुझ्या आईची माफी माग। चिकटव ना, चिकटव चिकटव। बघितलंस चुकांमध्ये आणखी निकभर, लक्षात ठेव तुझ्या या सगळ्या चुका आहेत ना, या कदाचित मी एक वेळ माफ करेन, फक्त एक सोडून, तुझ्या आईचं मरण। तुझ्यामुळे मेली ती। अभिराम, आम्ही तुझ्या स्वयंवराचा घाट घातला, पण हे असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। तुला जे काही रागवायचं असेल, जी काही चीड काढायची असेल ना बाळा, ती माझ्यावर काढ। त्या तिघींना काही बोलू नकोस प्लीज। हे सगळं करण्यासाठी मीच त्यांना पाठीशी घातलं होतं। एक बाई जेव्हा आई होते तेव्हा ती पूर्णतः आपल्या मुलात गुंतलेली असते। आपल्या मुलांनी नेहमी आनंदी राहावं, हसावं, यासाठीच तर ती झटत असते ना आयुष्यभर। पण अंतरा गेल्यापासून तू मात्र असाच वृक्ष झालायस। कोणाशी काही बोलत नाहीस, कोणात मिसळत नाहीस, मनमोकळेपणानं वागत नाहीस, मनातल्या मनात सगळं दडवून असतोस। वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीच, भगवत नाही हे सगळं।
अभिराम ऐक माझ, तू नव्यानं तुझं आयुष्य जगावंस असं वाटत ना तुला? मला माझा हसता बोलका आनंदी अभिराम परत हवाय. आणि ते फक्त तू लग्न केलंस तरच शक्य पडणार. आता मला वाटतं की आज माझा वाढदिवस होता. फायनली कंप्लीट झाल्यावर का वाटत एवढं 9 कोर्स जेवण होत. मी तर साधी रसमलाई पण टेस्ट नाही केली आणि अन्न कसं नाही कम्प्लीट वाटत. एक वाटी खिरी नाही. मला ना यांचं काही कळतच नाही. तुम्हाला माझी काळजी आहे राईट? होय जे, आम्हाला तुमची खूप काळजी आहे. आणि तुम्ही आम्हाला एक जरी चान्स दिलात नाही जे तर आम्ही दिला. हा चान्स हवा होता ना दिला. माझ्याबद्दल एवढंच रिस्पेक्ट असेल तर माझी काळजी करणं बंद करा. टेक केअर ऑफ अंतरा. पण मेलेल्या माणसाची काळजी कशी घ्यायची? आपला तो सांगतायत ना तर घ्यायची काळजी. मी घेईन आता फोटोची काळजी. उद्या सॅनिटाईज करून टाकते. इम्पॉर्टन्स एक्सपेन्सिव्ह पार्टीजला नाही, अंतराला द्या. वी आर सॉरी जे. चूक झाल्यावर माफी मागण्यात काहीच पॉइंट नसतो. होय जे, ऍक्च्युली आजच्या पार्टीमध्ये अशी चूक पुन्हा झाली. नो इजे, अशी चूक पुन्हा कधी होणारच नाही. हे फक्त लक्षात ठेवा, नीट लक्षात ठेवा. पार्टी, केक आणि इतर सगळ्या नॉनसेन्स गोष्टी माझ्यापर्यंत येता कामा नाहीत. आणि हा विषय तुम्ही इथे सोडला तर मीही सगळं सोडायला तयार आहे. तर अंतराई गेला कारण एजेंट अंतराईंबद्दल या घरात पुन्हा चर्चा नकोय. त्यांची फक्त काळजी घ्यायची आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.